हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आपण आज झटपट तयार होणारी लहान मुलांच्या आवडीची मॅगीची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात सिंपल अँड क्विक मॅगी कशी बनवायची। जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। गॅस सुरू करून त्यावरती एक कढई ठेवूयात। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकणार आहोत। तेल तापल्यानंतर यामध्ये मीडियम साईजचा स्लाइस केलेला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर यामध्ये 1 वाटी मटार टाकूयात, ते देखील आपण परतून घेणार आहोत। यानंतर मीडियम साईजचं बारीक चिरलेलं टोमॅटो टाकूयात, याला देखील छान परतून घ्यायचं आहे। यावरती आपण आता झाकून ठेवून 5 मिनिटे हे सगळे पदार्थ शिजवून देणार आहोत। यामध्ये आपण आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूयात, सोबतच 2 पॅकेट मॅगी मसाला टाकूयात। आपण 2 पॅकेटची मॅगी बनवणार आहोत। आता यामध्ये 1/2 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकूयात। थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत। मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसंच मीठ टाकणार आहोत। यानंतर 1 कप पाणी टाकूयात आणि यानंतर यामध्ये मॅगीचे नूडल्स अशा पद्धतीने टाकणार आहोत। सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि छान मिक्स करूयात। झाकण लावून 5 ते 10 मिनिटे ही मॅगी आपण शिजून घेणार आहोत। या ठिकाणी मॅगी छान शिजलेली आहे। आता गरमागरम मॅगी सर्व्ह करूयात। एका सर्विंग बाउलमध्ये गरमागरम मॅगी टाकूयात। वरतून पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। आपली या ठिकाणी क्विक अँड इझी लहान मुलांच्या आवडीची मॅगी तयार झालेली आहे। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या देखील ॲड करू शकता। आपण पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।